मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते आहे मनीजे दाटले आपल्या कार्यक्रमात. फेब्रुवारी महिना म्हटलं की आधी आठवतो 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे. तुम्हा सगळ्यांना येत्या बुधवारी म्हणजे 14 फेब्रुवारीला येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज थोडंसं बोलूया याविषयीच. प्रत्येक नव्या वर्षाला सुरुवात झाली की आधी वर्षात येणाऱ्या महत्त्वाच्या दिवसांचा आढावा आपण घेत असतो. काही महत्त्वाच्या दिवसांचं त्या त्या महिन्याशी अगदी घट्ट नातं जुळलं आहे, जसं फेब्रुवारी महिन्याशी व्हॅलेंटाईन डेचं. इश्क वालों का महिना अशी याची नवी ओळख आता रूढ होतीये. या विषयावर खरं तर बरंच बोलून भांडून झालं आहे, वादविवाद करून झालं आहे, आणि तरीही हा दिवस आता सगळेजण मोठ्या उत्साहानं साजरा करतात. अर्थात हा दिल का मामला आहे आणि प्रेम करण्यासाठी वय जन्म अशी कोणतीही बंधनं नसतातच. खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी स्थळ आणि काळाचंही बंधन नसतंच. वर्षभर आपण प्रेम करतच असतो. मग हा खास दिवस कशासाठी? तर एरवीची धावपळ दगदग ताणतणाव दूर सारायचे आणि आपल्या जीवलगांशी नव्या प्रेमाचं हितगुज करायचं. प्रेम, प्यार, मोहब्बत, लव, प्रीत, इश्क, आहा किती सुंदर शब्द. नुसते उच्चारले तरी मनात हळुवार तरंग उठतात, हळवी मोरपिसं फिरत राहतात. या निमित्तानं नवनव्या प्रेम कविता लिहिल्या आणि वाचल्या जातात, संदेशांची देवाणघेवाण होते, नव्या जुन्या मित्रमैत्रिणींशी गुफ्तगू होतं. कुठे रोज डेला नव्या मैत्रीची सुरुवात होते तर प्रपोज डेच्या मुहूर्तावर मनातल्या भावना बाहेर येतात. चॉकलेट डे, हग डे, किस डे असे विविध दिवस आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असा प्रेमीजनांचा गमतीदार आणि रंगतदार आठवडा धमाल आणतो. अर्थात यासाठी महागड्या भेटवस्तूच आणल्या पाहिजेत किंवा अगदी अट्टहासानं ठराविकच गोष्ट केली पाहिजे असं काही नाही. आपली रोजची कामं चालू असताना देखील डिजिटल माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देणं, जमल्यास प्रत्यक्ष भेटणं, फोनवरून संवाद साधणं अशा गोष्टी नक्कीच जमतात. फक्त प्रेमी युगुलांमध्येच ही देवाणघेवाण होते असं नाही, तर आपल्या जवळच्या माणसांमध्ये, परिचितांमध्ये, मित्रमंडळींच्या वर्तुळात देखील अशी देवघेव होत राहते. कारण प्रेमासाठी दोन हृदयांमधला संवाद, मनातली आतुरता आवश्यक असते. हा दिवस आपल्या दिल की धडकन असलेल्या मलिकाए आलम मधुबालाचा जन्मदिवस. तो दिवस साजरा करायला यापेक्षा छान दिवस कोणता मिळेल? कवी कुसुमाग्रज सांगतात ना, प्रेम कुणावरही करावं. प्रेमाचा इतका व्यापक अर्थ सांगणारी ही कविता उमजल्यावर सगळे प्रश्न संपून जातात. बरं, हे प्रेम दाखवण्यासाठी फार काही नाही करावं लागत. एखादा फोन कॉल किंवा एखादा संदेश, थोडंसं आपलं रुटीन बदलून एकमेकांना भेटणं, एकत्रितपणे काही वेळ मजेत घालवणं, इतकं हे साधं सोपं आहे. आपल्या संस्कृतीनं तर प्रेमाची किती विविध रंगरूपं आपल्याला दाखवली आहेत. त्यांनीच आपल्याला प्रत्येक नात्याकडं पाहण्याची विस्तृत नजर दिली आहे. आणि म्हणूनच समवयस्क मुलांमुलींमधल्या प्यारवाला इश्क या छोट्याशा परिघापलीकडे जाऊन हा व्हॅलेंटाईन डे समस्त चराचरावरचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस समजूया. आपल्या या कवितेत शेवटी कुसुमाग्रज सांगतात ना, प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या व्हॅलेंटाईन डेबद्दल काय वाटतं, याबद्दल तुमचे काय विचार आहेत, तुमचं काय मत आहे, याविषयी नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा. आणि आता निरोप घेऊया. जगणं सुंदरच आहे, ते आणखीन सुंदर करायचं आहे, आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा आणि अर्थात मस्त रहा. नमस्कार.